आसाम मध्ये आलेल्या पुराने हाहाकार उडवून दिला। आसामच्या भेरी भेरी परिसरातल्या होजाई मध्ये तर सर्वत्र पाणीच पाणी दिसते। पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाची पथक तैनात करण्यात आली। अनेक जणांना यात वाचवण्यात यश आले, पण या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले। तामिळनाडूतल्या आलूर मध्ये जोरदार पाऊस बरसलाय। वादळी वाऱ्याचं पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वारा आणि पावसामुळे समोरचं काहीही दिसेनासं झालं होतं। अचानक आलेल्या जोरदार पावसानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। अनेक भागांमध्ये या वादळी वाऱ्यानं मोठं नुकसानही केलंय। औरंगाबादेत पाण्यावरून राडा सुरे, राजकारणही पेटलंय। त्यात महापालिका मात्र चांगलीच कोंडीत अडकली। औरंगाबाद शहरात रोज पाणी किमान 2 वर्षांनीच मिळू शकेल अशी एक्सक्लुझिव्ह माहिती महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी Z24 दिली। सिन्नरकरांनी नगरपालिकेसमोर घागर फोडो आंदोलन केलं। मुबलक पाणी पुरवठा करावा, घरपट्टी कमी करावी, गटारी रस्ते करावे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं सिन्नर नगरपालिकेसमोर आंदोलन केलं। वेळोवेळी मागण्या करूनही मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं संतप्त होत प्रहार संघटनेनं निषेध नोंदवला। मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरण जलवाहिनीला गळती सुरू झाली आहे। उंबर्दे गावाजवळ एक्सपेन्शन जॉईंट मधून पाणी गळती झाल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले। या दुरुस्तीसाठी शहराचा पाणी पुरवठा 24 तास खंडित करण्यात आलाय। त्यानंतर 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू राहील। मुंबई महापालिकेनं विद्याविहार इथे सूक्ष्म बोगदा पद्धतीनं जलवाहिन्या वळवण्याचं काम सुरू केलंय। त्यामुळे घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, वडाळा, परळ, लालबाग या ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहील। मुंबई शहरात केवळ 40% नालेसफाई झाल्याचं समोर आलंय। याबाबत महापालिकेनं मनदीप एंटरप्राइजेस या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली। त्याला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देत नवा कंत्राटदार नेमण्यात आलाय। पूर्व उपनगरात 62% तर पश्चिम उपनगरात 68% गाळ काढला गेलाय। अकोला जिल्ह्याच्या बांधकाम विभागाविरोधात नागरिकांनी धूळफेक आंदोलन केले। 4 वर्षांपासून अकोल्यातील श्री क्षेत्र शेगाव आणि अकोला निमकरदा पारस रस्त्याचं काम संथगतीनं सुरू आहे। अनेकदा निवेदनं देऊन आंदोलनं करूनही काम पूर्ण होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। एका आंदोलकानं बांधकाम विभागाच्या परिसरातच धूळ फेकणं सुरू केलं होतं। चंद्रपुरातल्या माजरेत अखेर रेल्वे प्रशासनानं 16 दुकानं आणि निवासी घरं तोडली। या अतिक्रमण विरोधी कारवाईवरून वाद निर्माण झाला होता। घरं तोडलेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केलाय। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी नवे रेल्वे रूळ टाकायचे आहेत, त्यासाठी ही जागा आवश्यक आहे। नाशिकच्या नांदगावमधला मटण मार्केट अखेर हटवण्यात आले। लेंडी नदीच्या पूरपरिस्थितीला तसंच रेल्वे अंडरपास वाहतुकीला या मार्केटमुळे अडथळा होत होता। यावेळी पर्यायी जागा देण्याची मागणी मटण व्यावसायिकांनी केली होती। अतिक्रमण हटवल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं सांगितले। औरंगाबाद जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा 40-60% घटल्याची माहिती पेट्रोल पंप असोसिएशननं दिली आहे। मनमाड डेपोमधून अनियमित पुरवठा होत असल्याचं पंप चालकांचं म्हणणं आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात मोठ्या दरवाढीचे संकेतही दिले आहेत। कल्याणच्या कोण बाजारात सुक्या मासळीचे भाव वाढले। अवकाळी पावसाचा फटका सुक्या मासळीलाही बसलाय। 400 रुपयांचा बोंबिल 600 रुपये किलोला, तर सुकट 500 आणि जवळा 400 रुपये दरानं विकले गेलेत। यावर्षी पावसाळा लवकरच येणार असल्यानं काल सुक्या मासळीचा शेवटचा बाजार होता, त्यामुळे मासळी प्रेमींनी एकच गर्दी केली होती। ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची जागा सुरक्षित ठेवावी, त्याचवेळी मुस्लिमांना मशिदीत नमाज अदा करण्यापासून रोखू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत। मुस्लिम धर्मियांनी ज्ञानवापी प्रकरणी कोर्टात धाव घेतली। खालच्या सर्व न्यायालयांना निकाल देण्यापासून रोखावं अशी मागणीही करण्यात आली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 मे रोजी म्हणजेच उद्या होतीय। आता दिल्लीतल्या जामा मशिदीबाबतही वाद पेटण्याची शक्यता आहे। जामा मशिदीबाबत हिंदू महासभा लवकरच कोर्टात जाणार आहे। दिल्ली जामा मशिदीखाली औरंगजेबानं लाखो देवतांच्या मूर्ती गाडल्या आहेत, त्या हटवण्यासाठी हिंदू महासभा लवकरच न्यायालयात जाणार आहे। औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा पूर्ण म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे अशी जोरदार टीका मनसेनं केली आहे। औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर हवीच कशाला असा वाद उपस्थित झाल्यावर कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पोलीस आणि स्थानिकांनी औरंगजेब कबरीला सुरक्षा पुरवली आहे।
अमरावतीत लहुजी शक्ती सेनेनं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य हलगी मोर्चा काढला. यात अनेक कार्यकर्त्यांनी भर उन्हात रस्त्यावर लुटांगण घातलं. मातंग समाज आणि अनुसूचित जातीच्या उपेक्षित समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि अनुसूचित जातीमध्ये स्वतंत्र आरक्षणासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. नागपुरात भटक्या विमुक्त समाजातील लोकांनी मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषा घालून व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळून आंदोलन सुरू केलं. घरकुलासह जातीचं प्रमाणपत्र, रेशन कार्ड अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभा उमेदवारीसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप सरचिटणीस विनोद तावडे, माजी मंत्री कृपाशंकर सिंग आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांची नावं चर्चेत आहेत. राज्यसभा निवडणुकीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीत जुंपली आहे. राज्यसभेच्या 6 जागांपैकी 2 जागा लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा न करताच शिवसेनेनं 6वा उमेदवार देण्याची घोषणा केल्यानं काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे संभाजीराजेंसाठी शिवसेनेनं पक्षप्रवेशाची अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणानुसार पालिका निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारनं मागासवर्ग आयोगाचा अहवाल 12 मे रोजी सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. कोर्ट अहवाल पाहून ओबीसी आरक्षणाबाबत अंतिम निर्णय देणार आहे. मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाबाबत आज किंवा उद्या सुनावणी होईल. मुंबई महापालिका निवडणुकीकरता राज्य निवडणूक आयोगानं अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. मात्र या वॉर्ड पुनर्रचनेवर शिवसेनेचा ठसा उमटलाय. सेनेनं आपल्याला हवी तशी वॉर्ड पुनर्रचना केल्याचा आरोप काँग्रेस करतोय. शिवसेनेनं संपूर्ण मुंबईत जवळपास 45 ते 50 वॉर्डमध्ये सेनेला फायदा होईल अशा प्रकारे बदल केले तशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी पुण्यात पुस्तक खरेदी केली. इथल्या अक्षरधारा बुक गॅलरीत त्यांनी निवांत बसून पुस्तकं चाळली. त्यानंतर अनेक ऐतिहासिक पुस्तकांची खरेदी केली. त्यात मराठी रियासत, ब्रिटिश रियासत, शिवाजी सावंत यांची पुस्तकं, वासी बेंद्रे यांची पुस्तकं, अशी होती शिवशाही आणि पेशवे घराण्याचा इतिहास या पुस्तकांचा समावेश आहे. यापुढे महिलांवरचे हात उगारतील त्यांचे हात तोडून हातात देईन असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय. पुण्यात महिलांवर हात उगारणाऱ्या तिघांना भाजपनं पक्षातून हकलावं अशी मागणीही त्यांनी केली. तर सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक प्रकरणात अशीच भूमिका घ्यावी, आपण स्वागत करू असा टोला फडणवीसांनी लगावलाय. पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मेरियट हॉटेलबाहेर सोमवारी आंदोलन करण्यात आलं होतं. हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या अंगलट आला. त्यांच्यावर चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. साताऱ्यातले भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीनाचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवलाय. गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मायनीमधल्या जमीन वाद प्रकरणात बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील काटेपूर्ण अभयारण्यात वैशाख पौर्णिमेनिमित्त रात्री वन्यजीव आणि प्राणी प्रगणना उत्साहात पार पडली. वन्यप्रेमींसह पर्यटकांनी सोमवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून या गणनेला सुरुवात केली. पाणवठ्यावरील मचाणांवर रात्रभर जागून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वन्यप्राण्यांची नोंदणी झाली. पुण्यात भारतीय कला संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या विविध कलांचा संगम झपूर्झा या संग्रहालयात पाहायला मिळणार आहे. खडकवासला धरणाला लागून 6 एकर जागेवर हे भव्य संग्रहालय आहे. जुन्या सिनेमाच्या पोस्टरपासून एम एफ हुसेन यांच्या पेंटिंगपर्यंत, दागिन्यांपासून पैठणी साड्यांपर्यंत अनेक कलाविष्कार या कला संकुलात ठेवलेत. किल्ले रायगडावर 6 जून रोजी साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी रायगडावर बैठक घेतली. मंडप स्वच्छतागृह, पायरी मार्गावर होणारी गर्दी, पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था या विषयांवर यात चर्चा झाली. शस्त्र बाळगण्यास बंदी असल्यानं शिवकालीन शस्त्र आणताना पूर्वपरवानगी घ्यावी अशी सूचना संयोगिता राजे यांनी केली. खासदार नवनीत राणा यांनी भारत चीन सीमेवरील सैनिक कॅम्पला भेट दिली. राणा परराष्ट्र व्यवहार समितीच्या सदस्य आहेत. या समितीचा सध्या लेह लडाख दौरा सुरू आहे. यावेळी राणांनी समितीच्या इतर सदस्यांसह शहीद जवानांना आदरांजली वाहिली, तसंच सीमेवरील सैनिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेसला काल 50 वर्ष पूर्ण झाली. 17 मे 1972 रोजी पहिली राजधानी एक्सप्रेस मुंबईहून सुटली होती. राजधानी एक्सप्रेसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई सेंट्रल स्थानकावर खास सोहळ्याचं आयोजन केलं. यासाठी राजधानी एक्सप्रेसला सजवलं होतं.
आगीतून फुपाट्यात पडल्याचं आपण ऐकलं होतं, अशीच गोष्ट विशाखापट्टणममध्ये घडली. गांजा तस्करी करणारी स्कॉर्पिओ कार पोलिसांना चकवा देताना चक्क नदीत जाऊन पडली. पोलीस या गाडीचा पाठलाग करत असताना या स्कॉर्पिओच्या चालकाचा पळून जात असताना गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याहून थेट नदीत पडली. यवतमाळच्या दिग्रसमध्ये अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक धावंडा नदीच्या पुलावरून खाली कोसळला. महसूल अधिकारी आणि पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी हे ट्रक भरधाव वेगानं जातात. या अपघातात ट्रक चालक आणि सोबत असलेल्या एकाला गंभीर मार लागला. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. नांदेडमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार नादुरुस्त वाहनांना दुपारी अचानक आग लागली. चारही कार जळून खाक झाल्यात. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे या कार उभ्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तात्काळ विझवली, पण आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलं नाही. सातारत आरळे गावानजीक कदम पेट्रोल पंपासमोर इलेक्ट्रिक बाईकनं दुपारी अचानक पेट घेतला. आगीत संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. बॅटरीमधून शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला, मात्र यात अपयश आलं. परभणी पोलिसांनी वाळू माफियांना सळोकी पळो करून सोडलंय. नुकत्याच झालेल्या कारवाईत 6,000 ब्रास वाळूसह 6.5 कोटी रुपयांचं साहित्य जप्त केले. या कारवाईनं वाळू माफियांचे धाबेदण आणले. पिंपरीमध्ये लग्नाच्याच दिवशी नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातीलच दोन कुटुंबांच्या तरुण तरुणींचा 14 मे हा लग्नाचा दिवस ठरला, मात्र नवरा मुलगा लग्नाला आलाच नाही. स्वप्नभंग झालेल्या मुलीनं पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय. नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांचा बेजबाबदारपणा समोर आलाय. शहरातील पाथर्डी फाटा इथे तपासणी दरम्यान वाहन चालकांकडून जप्त केलेली कागदपत्र थेट फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांचे स्मार्ट कार्ड अशी शेकडो कागदपत्र कार्यालयाबाहेर कचऱ्यात फेकली आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे